भिवा कोरगाव येथे विजयस्तंभ येथील शौर्याला अभिवादन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भीम सैनिक मोठ्या संख्येने रवाना झाले. यातच चाकण तळेगाव चौकात चारही बाजूने मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते, त्यामुळे ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस प्रशासनावर मोठा ताण येत असतो. कितीही वाहतूक पोलीस वाहतुकीच्या नियोजनासाठी उपलब्ध केले तरी तो फौजफाटा कमी पडतो. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सचिन वाघमारे यांनी चाकण चौकात वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून स्वतः भीमसैनिकांनी वाहतुकीच्या या कार्यात योगदान देण्यासाठी सकाळपासूनच मदत कार्य केले. भीमसैनिकांना आणि सर्वसामान्य नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी चाकणमधील भीमसैनिक आतोनात प्रयत्न करत आहेत. सर्वांना सर्वप्रथम जय भीम. आज भीमा कोरेगाव या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातून नवे नवे तर देशामधून येणारे भीम अनुयायी भीमसैनिक हे भीमा कोरेगाव या ठिकाणी मानवंदनेसाठी येत आहेत आणि त्यांच्या सेवेसाठी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या माध्यमातून या ठिकाणी चाकण चौक आंबेडान चौक आळंदी फाटा या ठिकाणी आम्ही पोलिसाला एक पोलिसाला मदत आणि आमच्या भीम सैनिकाची या ठिकाणी गैरसोय होऊ नये याबद्दल आम्ही या ठिकाणी महिला पुरुष आणि या ठिकाणचे चाकण गावचे भीम सैनिक हे सर्वजण मिळून या ठिकाणी आम्ही ज्या भीमा कोरेगावला जाणारी वाहतूक आहे त्या वाहतुकीला मदत आमच्या भीम सैनिकाला मदत या ठिकाणी करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो आणि जेवढे महाराष्ट्र राज्यातून भीम सैनिक या ठिकाणी भीमा कोरेगाव ठिकाणी येते त्यांना सगळ्याला या ठिकाणी आम्ही सर्वांचे आभार मानतो आणि त्यांची या ठिकाणी सोय चांगल्या प्रकारे कशी करता येईल अशी आम्ही या ठिकाणी सर्वाला विनंती करतो की आमच्या भीम सैनिकाचे सर्वांनी मिळून या ठिकाणी रस्ता असन एखादं गाव असन चौक असन सर्व ठिकाणी त्यांची सोय होईल अशा पद्धतीचं नियोजन सर्वांनी करावं. जय भीम. मी नियतीताई शिंदे पश्चिम महाराष्ट्र पद आहे मला आरपीआयचे. सचिन बागमारे दादांनी एक सुचवले की आपण पोलिसला मदत करावं और भीम सैनिकला मदत करावं म्हणून आम्ही आज चाकण तळगाव चौकातमध्ये उभा राहून ट्राफिकला मदत करते और जे भीम सैनिक आलेले त्यांना रास्ता माहीत नाही त्यांना रास्ता सांगून की कुठून जायचे काय करायचं और काही काही लोक बाहेर गावला आलेले त्यांना हॉटेल माहीत नाही पाणी कुठे भेटते ते माहीत नाही तर सचिन दादांनी जेवढा कार्यकर्ता इथं आहे ते सगळ्याची मदतीने आपण त्यांना पाणीची सुविधा वगैरे करून लावून देते. अर्जय भीम. आम्ही आमच्या भीमसैनिकांना वाहतूक व्यवस्था कशी असेल पाण्याची सोय कुठे आहे हॉस्पिटल कुठे आहे याची सर्व माहिती दिली तसेच भीमा कोरेगावला जाणाऱ्या भीमसैनिकांना सर्वतोपरी मदत देखील करत आहोत. मी हरीश भाई निकले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले. केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब आज भीमा कोरेगाव ह्या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी नुकतेच गेलेले आहेत. त्याच पद्धतीने 1 जानेवारी म्हणजे आपल्या सर्वांचा शौर्याचा आणि क्रांतीचा दिवस या दिवशी लाखोच्या संख्येने भीम अनुयायी भीमा कोरेगाव या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी जात असतात आणि त्याच पद्धतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडीच्या वतीने आमचे मित्र आणि पक्षाचे महाराष्ट्र सचिव पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष देखील ते आहेत यांनी व त्यांचे समस्त बाबासाहेब हजारे आहेत खेड तालुका अध्यक्ष नितीताई शिंदे आहेत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अर्चनाताई वाघमारे आहेत बनसोडे ताई आहेत कडेकर ताई आहेत या सर्वांनी मिळून पोलिसांना एक सहकार्य करण्यासाठी या ठिकाणी स्वयंसेवक नेमलेले आहेत आणि हे चांगल्या पद्धतीने इथे पोलिसांना आणि नागरिकांना सहकार्य करण्याचं काम करणार आहेत. याबद्दल त्यांनाही शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी प्रशासनाने दिलेले जे काही नियम आहेत त्यांना फॉलो करून त्यांनाही देखील सहकार्य करायचं आहे एवढं आवाहन करतो. थांबतो. जय भीम. जय भारत. येणारे भीमसैनिक आम्ही त्यांना सपोर्टिंग करण्यासाठी आज आम्ही आठवले साहेबांच्या वतीने इथं
पोलीस प्रशासनाला मदत करण्यासाठी थांबलेलं आहे आणि जे त्यांच्या पोलीस प्रशासनावरती जे असतात ट्रॅफिकची जबाबदारी येते त्यांच्यावर त्यांना मदत करण्यासाठी आज आम्ही संध्याकाळी 7 वाजेपर्यंत थांबलेलो आहे आणि एवढं थांबून मी थांबते। जय या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनी मोठ्या संख्येने भीमा कोरेगाव येथे अभिवादन करण्यासाठी यावे तसेच शौर्यांना आदरांजली वाहावी अशी भावना व्यक्त केली आहे। न्यूज 15 मराठीसाठी आशिष ढगे पाटील पुणे।